सिंदखेड राजा तालुक्यातील गोरेगाव येथे 3 वेळा नळ योजनेचे काम होऊनही गावात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. याला स्थानिक सरपंच आणि ग्रामसेवकच जबाबदार आहेत असा आरोप करीत महिला व पुरुषांनी सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या विरोधात नारेबाजी करीत ग्रामपंचायतीवर दगडफेक केली तर संतप्त महिलांनी फर्निचरची नासधूस केली. गोरेगाव येथे 25 वर्षापूर्वी सावंगी माळी धरणावरून जलशुद्धी केंद्रासह 70 लाखाची पाणी पुरवठा योजना मंजूर झाली, कामही पूर्ण झाले, पण गावात पाणी पोहोचलेच नाही. याला तत्कालीन प्रशासन जबाबदार धरले जात असताना 2 वेळा याच नळ योजनेच्या दुरुस्तीवर खर्चही करण्यात आला, पण उपयोग झाला नाही. त्यानंतर गावालगत नाल्याजवळ विहीर घेण्यात आली, तीही फेल ठरली. त्यानंतर माजी सरपंच रामदास पंचाळ यांच्या शेतात एक विहीर घेण्यात आली, त्यावरूनही पाणी पुरवठा करण्यास ग्रामपंचायत प्रशासन अपयशी ठरले. गेल्या 25 वर्षापासून पाणी असून पाण्यापासून ग्रामस्थ वंचित राहत असल्याने पाण्यासाठी वनवन भटकंती करावी लागत आहे. आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर यांनी 1 कोटीची योजना पुन्हा मंजूर केली. त्या योजनेचे काम कासवगतीने सुरू असून पाईपलाईनचे काम पूर्ण झाले. राजेगाव येथील तलावावरून पाणी सरळ विहिरीत सोडले जात असून ते पाणी दूषित असल्याचा आरोप माजी उपसरपंच दराजका पठाण यांनी केला. ते पाणीही 15 दिवसातून 1 वेळा गावात सोडले जाते, त्यामुळे महिला व पुरुषांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. गेल्या कित्येक महिन्यापासून गोरेगाव ग्रामपंचायत बंद होती. आज 5 जानेवारी रोजी सकाळी 8:30 ग्रामपंचायत कार्यालय महिलांना खुले दिसले. त्यात सचिव मनोज मोरे आणि सरपंच पती संजय पंचाळ कामकाज करीत होते हे महिलांच्या लक्षात आले. लागलीच 150 हून अधिक महिला ग्रामपंचायतीवर मोर्चा घेऊन आल्या. त्यात महिला व सरपंच पती आणि सचिव यांच्यात बाचाबाची झाली, त्यात दगडफेकही झाली, तर काहींनी आपला राग फर्निचरवर काढून सामानाची नासधूस केली. महेंद्र मोरे, सिंदखेड राजा.